नमस्कार, तर पहा बी एड सी ई टी साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस ही पहा कालपासून म्हणजे 13 तारखेपासून सुरू झाली असून 27 तारखेपर्यंत आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येणार आहे। तर आपण यावेळीच्या माध्यमातून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं या संदर्भातील संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आपण यावेळीच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि आपण संपूर्ण जो अर्ज आहे तो या ठिकाणी आपण मोबाईल थ्रू भरणार आहोत। त्याच्यामुळे पहा ज्या विद्यार्थ्यांना मोबाईलवरून ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे तर ते विद्यार्थी पहा सहजासहजी ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकणार आहेत। तर यासाठी हा व्हिडिओ पहा शेवटपर्यंत पाहतात, त्याच्यामुळे तुम्हाला पहा स्टेप बाय स्टेप संपूर्ण अर्ज करता येणार आहे। तर पहा ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी आपल्याला पहा न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे। न्यू रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण या ठिकाणी जो काय पहिला टॅब आहे पण न्यू रजिस्ट्रेशन, तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही महत्त्वाच्या पहा सूचना दिसतील, तर या ठिकाणी ज्या काही सूचना आहेत तर त्या या ठिकाणी पहा व्यवस्थित वाचायच्या आहेत। तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असेल, शैक्षणिक पात्रता काय आहे, त्यानंतर पहा या ठिकाणी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना काही महत्त्वाची सूचना देण्यात आली आहेत, त्या ठिकाणी सूचना इंग्रजी आणि मराठीमध्ये आहेत, त्या सूचना या ठिकाणी व्यवस्थित वाचायच्या आहेत। ज्या विद्यार्थ्यांना पण नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागू असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी 1 पर्यंत वैध असलेलं सर्टिफिकेट म्हणजे नॉन क्रिमिनल करायचं आहे। विद्यार्थ्यांसाठी काही सूचना आहेत, या सर्व सूचना या ठिकाणी व्यवस्थित पहा वाचायच्या आहेत। ओपन कॅटेगरीसाठी 800 रुपये फी आहे आणि त्यानंतर पहा कॅटेगरीसाठी 600 रुपये फी भरायची आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी ज्या काही सूचना आहेत व्यवस्थित पहा वाचायच्या आहेत। सूचना वाचून या ठिकाणी जो अर्ज आहे तो पहा करायचा आहे। तर अर्ज करण्यासाठी पहा खाली यायचा आहे, या ठिकाणी पहा आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड। तर यावरती तुम्हाला अर्ज करण्यासाठी म्हणजे पहा रजिस्ट्रेशन करण्यासाठी पहा क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी पहा लक्षात घ्यायचं आहे की आपण जे काही प्रॉस्पेक्ट आहे ते प्रॉस्पेक्ट पूर्णपणे वाचल्याशिवाय पहा अर्ज करायचे नाही, तुम्ही पात्र आहात किंवा नाहीत तर हे या ठिकाणी विचार करूनच या ठिकाणी अर्ज करायचा आहे। आता या ठिकाणी पहा अर्ज रजिस्ट्रेशनचा पहा ओपन झालेला आहे। रजिस्ट्रेशनचा अर्ज ओपन झाल्याबरोबर या ठिकाणी तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल्सची माहिती पहा फिलअप करायची आहे, ज्याच्यामध्ये तुमचं म्हणजे उमेदवाराचं नाव या ठिकाणी पहा फिलअप करायचं आहे। या ठिकाणी 10वी किंवा 12वीच्या मार्कशीटवरती जसं नाव असेल तर तसंच नाव या ठिकाणी तुम्हाला पहा टाकायचं आहे। त्यानंतर पहा खाली या ठिकाणी वडिलांचं नाव टाकायचं आहे, आईचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर पहा जेंडर, त्यानंतर पहा या ठिकाणी परत जेंडर निवडायचं आहे, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर पहा धर्म। तर अशा प्रकारे या ठिकाणी या अर्जामध्ये जी काही माहिती आहे ती माहिती या ठिकाणी तुम्ही पहा व्यवस्थित फिलअप करायची आहे आणि त्यानंतर पहा खाली या ठिकाणी मोबाईल नंबर, ईमेल आय डी टाकायचा आहे। त्यानंतर पहा या ठिकाणी खाली तुम्हाला तुमचा जो काही पासवर्ड तयार करायचा असेल तर तो पासवर्ड या ठिकाणी तुम्ही तयार करायचा आहे। त्यानंतर पहा तोच पासवर्ड खाली पहा कन्फर्म पासवर्ड म्हणून टाकायचा आहे। त्यानंतर पहा या ठिकाणी खाली जो काही सिक्युरिटी पिन दिसत असेल तर तो सिक्युरिटी पिनवरती पहा टाकायचं आहे आणि नंतर सेव्ह अँड प्रोसीड यावरती क्लिक करायचं आहे। तर आता या ठिकाणी या फॉर्ममध्ये जी काही माहिती आहे तर त्या ठिकाणी मी माहिती पहा पूर्णपणे भरतो आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस या ठिकाणी पाहूया। तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी आपलं पहा पूर्ण नाव टाकायचं आहे, पहा कॅपिटल लेटरमध्ये पूर्ण माहिती पहा फिलअप करायची आहे। या ठिकाणी पहा फक्त वडिलांचं नाव टाकायचं आहे, या ठिकाणी आईचं नाव टाकायचं आहे, या ठिकाणी पहा जेंडर निवडायचं आहे, मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर। नंतर पहा पुढे या ठिकाणी कन्फर्म करायचं आहे आपलं जेंडर। त्यानंतर खाली या ठिकाणी पहा डेट ऑफ बर्थ निवडायचं आहे, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पहा कॅलेंडर येईल आणि कॅलेंडरमधून आपण आपली पहा बर्थ डेट चूज करायची आहे। त्यानंतर पहा आपला या ठिकाणी धर्म निवडायचा आहे, जो धर्म असेल तर तो या ठिकाणी निवडा। त्यानंतर या ठिकाणी उमेदवार कोणत्या भागाचा रहिवासी आहे, तर या ठिकाणी रुरल किंवा अर्बन, तर ज्या भागामध्ये तुम्ही राहत असाल तर तो भाग या ठिकाणी निवडायचा आहे। त्यानंतर तुमची मातृभाषा कोणती आहे, तर या ठिकाणी भाषा आहे तर ती भाषा आपण या ठिकाणी निवडायची आहे। त्यानंतर पहा या ठिकाणी नॅशनॅलिटी इंडिया येईल। त्यानंतर या ठिकाणी तुमचा परमनंट ॲड्रेस जो असेल तर तो ॲड्रेस या ठिकाणी पहा फिलअप करायचा आहे। या ठिकाणी स्टेट निवडायचा आहे पहा महाराष्ट्र स्टेट, त्यानंतर स्टेट निवडल्यानंतर पहा या ठिकाणी तुमचा जो काय जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला या ड्रॉपडाऊन मेनूमधून निवडायचा आहे। त्यानंतर पहा तुमचा तालुका कोणता आहे तर तो तालुका या ठिकाणी या ड्रॉपडाऊन मेनूमधून पहा तुम्ही निवडायचा आहे। त्यानंतर तालुका निवडल्यानंतर तुमच्या सर्व गावांची या ठिकाणी यादी या यादीमधून तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी तुम्ही चूज करायचं आहे। या ठिकाणी तुमच्या गावाचा पिनकोड टाकायचा आहे। त्यानंतर पहा खाली या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे, पुढे ईमेल आय डी टाकायचा आहे। आता या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर पहा चालू असणं महत्त्वाचं आहे, कारण पहा तुमच्या मोबाईलवरती पहा ओ टी पी एक सेंड केला जाईल। जर पहा तुमच्या मोबाईल नंबरचा पहा डी एन डी ऑन असेल तर या ठिकाणी तो मोबाईल नंबर पहा या ठिकाणी देऊ नका, कारण पहा त्याच्यावरती कदाचित SMS येणार नाही, तर दुसरा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्ही द्या।
त्यानंतर या ठिकाणी तुम्ही जो काही वरती ॲड्रेस दिलेला आहे तर हाच या ठिकाणी तुमचा करस्पॉन्डन्स म्हणजे सध्याचा ॲड्रेस आहे का, असेल तर या ठिकाणी येस म्हणा. जर या ठिकाणी तुम्हाला दुसरा ॲड्रेस द्यायचा असेल तर पण नो म्हणा, आणि त्यानंतर तुम्ही करस्पॉन्डन्स ॲड्रेस खाली पा टाकू शकता. तर पा अशा प्रकारे या ठिकाणी हा ॲड्रेस तुम्ही टाकू शकता. त्यानंतर पा खाली या ठिकाणी तुम्हाला तुमचा पासवर्ड तयार करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही पासवर्ड तयार करायचा आहे, या ठिकाणी कॅपिटल लेटर वगैरे, स्मॉल लेटर, त्यानंतर पण न्यूमेरिक, एखादं चिन्ह, तर या सर्व प्रकारांनी एक तुम्ही पासवर्ड तयार करायचा आहे. तोच पासवर्ड खाली पा कन्फर्म पासवर्ड म्हणून टाकायचा आहे. त्यानंतर खाली या ठिकाणी जो काय सिक्युरिटी पिन दिसत आहे तो सिक्युरिटी पिन या ठिकाणी पण टाकायचा आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी रजिस्ट्रेशनचा जो काही फॉर्म आहे तो पाय व्यवस्थित पण फिलअप करायचा आहे. याच्यामध्ये सगळी माहिती पाय व्यवस्थित भरायची आहे आणि त्यानंतर आपण सेव्ह अँड प्रोसिड यावरती क्लिक करायचं आहे. तर पा सेव्ह अँड प्रोसिड यावरती आपण क्लिक केल्यानंतर पा या ठिकाणी आपल्या मोबाईलवरती पा एक ओ टी पी पा सेंड केला गेलेला आहे. आता तो ओ टी पी आपण या ठिकाणी टाकून व्हेरीफाय ओ टी पी यावरती पा क्लिक करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपला मोबाईल नंबर पा व्हेरीफाय होणार आहे. म्हणजे जर मोबाईल नंबर पा चुकला असेल किंवा या ठिकाणी डी एन डी ऑन असेल तर या ठिकाणी ओ टी पी येणार नाही. आणि ओ टी पी आला नाही की पा परत तुम्हाला दुसरा मोबाईल नंबर टाकून परत पा प्रोसेस पहिल्यापासून करावी लागेल. जोपर्यंत पा ओ टी पी येत नाही तोपर्यंत तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय होणार नाही आणि याचाच अर्थ तुमची रजिस्ट्रेशनची प्रोसेस पा पूर्ण होणार नाही. तर पा या ठिकाणी ओ टी पी आलेला आहे. ओ टी पी या ठिकाणी पा मी टाकलेला आहे आणि आता आपण या ठिकाणी व्हेरीफाय ओ टी पी यावरती क्लिक करूया. तर पा या ठिकाणी रजिस्टर्ड सक्सेसफुली फॉर महा बी एड सी ई टी 2021 म्हणजे या ठिकाणी ओ टी पी व्हेरीफाय झालेला असून या ठिकाणी माझं रजिस्ट्रेशन पा पूर्ण झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला पा रजिस्ट्रेशनची प्रोसेस पा पूर्ण करायची आहे. या ठिकाणी पा रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर पा ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे. आता हा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला पा तुमच्या मोबाईलवरती पा एस एम एस थ्रू येईल किंवा या ठिकाणी तुम्ही हा ॲप्लिकेशन नंबर पा लिहून ठेवायचा आहे किंवा या ठिकाणी तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून ठेवायचा आहे. जर तुमच्या मोबाईलवरती पा ॲप्लिकेशन नंबर आला नाही तर या ठिकाणी तुम्हाला लिहिलेला पा फायदा होणार आहे. तर पा अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला बी एडच्या सी ई टीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पा सुरुवातीला पा रजिस्ट्रेशनची प्रोसेस पा पूर्ण करून घ्यायची आहे. आता या ठिकाणी हा ॲप्लिकेशन नंबर आणि आपण जो काही पासवर्ड तयार केला आहे तो पासवर्ड आणि हा ॲप्लिकेशन नंबर यूज करून आपण पा लॉग इन करायचं आहे. तर आता आपल्या या ठिकाणी पा पुढील अर्ज भरण्यासाठी पा लॉग इन करायचं आहे. तर पण लॉग इन करण्यासाठी आपण पा पुन्हा एकदा होम पेजवरती यायचं आहे. होम पेजवरती आल्यानंतर या ठिकाणी आपण न्यू रजिस्ट्रेशनच्या शेजारी पा ऑलरेडी रजिस्टर्ड तर या बटनचा यूज करायचा आहे. यावरती आपण क्लिक करायचं आहे. यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पा आपला जो काही ॲप्लिकेशन नंबर मिळालेला आहे तर तो नंबर आपण या ठिकाणी पा टाकायचा आहे. ॲप्लिकेशन नंबर आणि या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि या ठिकाणी आपण साइन इन म्हणजे लॉग इन करायचं आहे. तर पा या ठिकाणी आपण साइन इन केल्यावरती पा लॉग इन झालेलं आहे. जर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन सेव्ह करून ठेवायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही पा सेव्ह करून ठेवू शकता. म्हणजे पा परत परत तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड आणि ॲप्लिकेशन नंबर टाकण्याची गरज नाही. तर आता या ठिकाणी आपल्याला पा ॲप्लिकेशन करण्यासाठी काही स्टेप दिलेल्या आहेत. एकूण या ठिकाणी आपल्याला 9 स्टेपमध्ये पा ॲप्लिकेशन पा भरायचं आहे. या ठिकाणी जी काही पहिली स्टेप आहे तर त्या ठिकाणी आपण पा पूर्ण केली आहे. तर ती म्हणजे पा रजिस्ट्रेशनची माहिती आपण केलेली आहे. या ठिकाणी पा कम्प्लीट असं ग्रीन कलरमध्ये आलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला दुसरी स्टेप पूर्ण करायची आहे. पा दुसरी स्टेप आपल्याला कँडिचर टाईप अँड ऑदर रिझर्वेशनची माहिती या ठिकाणी भरायची आहे. तर पा यासाठी आपण इनकम्प्लीट पा यावरती क्लिक करायचं आहे. यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या पा कॅन्डिडेटच्या टाईप डिटेल्सची माहिती पा फिलअप करायची आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्या उमेदवारीचा प्रकार रिझर्वेशनसाठी उमेदवारीचा प्रकार या ठिकाणी निवडायचा आहे. जर तुम्ही या ठिकाणी युअर टाईप ऑफ कॅन्डिडेचर यावरती आपण जर क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला पा टाईप दिसेल महाराष्ट्र टाईप ए बी सी डी ई ओ एम एस जम्मू काश्मीर मायग्रंट. म्हणजे या ठिकाणी पा जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये पा जन्माला आला असाल, तुमचे आईवडील महाराष्ट्रामधील असतील आणि तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असेल, तुमचे डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तर ही महाराष्ट्रामधून तुम्ही पा केलेली असेल तर या ठिकाणी तुमचं पा कॅन्डिडेटचा टाईप हा टाईप ए हा येणार आहे. म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्रामधील सर्व विद्यार्थ्यांनी टाईप ए हा निवडायचा आहे. आता बी टाईप कोणी निवडायचा तर पा या ठिकाणी जे विद्यार्थ्यांचे आईवडील हे पा महाराष्ट्रामधील आहेत म्हणजे त्यांचं डोमासाईल सर्टिफिकेट हे महाराष्ट्रामधील आहे परंतु त्या विद्यार्थ्याचा जन्म हा महाराष्ट्रामध्ये नाही किंवा विद्यार्थ्याकडे पा डोमासाईल सर्टिफिकेट नाही तर अशा विद्यार्थ्यांनी पा टाईप बी निवडायचा आहे. आता टाईप सी कोणी निवडायचा आहे तर पा विद्यार्थ्याचे आईवडील तर या ठिकाणी इम्प्लॉई असतील म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे इम्प्लॉई असतील तर अशा विद्यार्थ्यांनी पा टाईप सी निवडायचा आहे. त्यानंतर पा टाईप डी कोणी निवडायचा आहे तर पा या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याचे आईवडिलांपैकी कोणी या ठिकाणी
महाराष्ट्र सरकारमध्ये महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी असतील तर असे विद्यार्थ्यांचा टाईप डी निवडायचा आहे. तर पा टाईप ई करून निवडायचा आहे. तर पा ज्या विद्यार्थ्यांची डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ही महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील गावातून पा पूर्ण केली असेल आणि मराठी माध्यमातून पूर्ण केली असेल तर त्यांनी टाईप ई निवडायचा आहे. आता ओ एम एस करून निवडायचा आहे. तर पा जे विद्यार्थी पा महाराष्ट्रामधील रहिवासी नाहीत किंवा ज्यांच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट नाही आणि ज्या विद्यार्थ्यांनी डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ही पा महाराष्ट्रबाहेर विद्यापीठा पूर्ण केले असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी पा ओएमएस हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर मायग्रंट म्हणजे पा जम्मू काश्मीरमधून स्थलांतरित होऊन आलेल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जम्मू अँड काश्मीर मायग्रंट हा पा टाईप निवडायचा आहे. म्हणजे पा या ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा या ठिकाणी टाईप ए हा येणार आहे. कारण आपण या ठिकाणी महाराष्ट्रामधील रहिवासी आहोत, आपल्याकडे पा महाराष्ट्र राज्याचं डोमासाईल सर्टिफिकेट आहे, म्हणून आपण टाईप ए या ठिकाणी निवडायचा आहे. तर पा आपण या ठिकाणी टाईप ए निवडल्यानंतर टाईप एसाठी कोणकोणत्या अटींची गरज आहे त्या अटी या ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे पा आलेल्या आहेत. त्यानंतर आपण या ठिकाणी आपला जात संवर्ग निवडायचा आहे. सिलेक्ट कॅटेगरी यावरती आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमधून अर्ज करायचा आहे, तुमची कॅटेगरी कोणती आहे, तर ती कॅटेगरी आपण या ठिकाणी निवडायची आहे. तर पा आपण कॅटेगरी निवडल्यानंतर या ठिकाणी आपल्या जातीचे नाव निवडा. तर या ठिकाणी पा आपल्या जातीचं नाव निवडायचं आहे. जी जात असेल आपली तर तुम्ही जी कॅटेगरी निवडलेली आहे तर त्या कॅटेगरीमधील आपली जात या ठिकाणी आपण निवडायची आहे. जात निवडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याकडे जात प्रमाणपत्र आहे का सर्टिफिकेट आहे का असेल तर या ठिकाणी आपल्याकडे अव्हेलेबल तर यावरती आपण क्लिक करायचं आहे. जर पा या ठिकाणी तुमच्याकडे अव्हेलेबल नसेल तर ॲप्लाईड बट नॉट रिसिव्ह्ड म्हणजे आपण फक्त जात सर्टिफिकेटसाठी ॲप्लिकेशन केलं आहे तर ते अजून मिळालं नाही यावरती क्लिक करू शकता. किंवा जर तुमच्याकडे नसेल तर पण नॉट ॲप्लाईड यावरती क्लिक करायचं आहे. असेल तर अव्हेलेबल यावरती क्लिक करायचं आहे. अव्हेलेबलवरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी आपल्याला पा कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकावा लागणार आहे तर तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण कास्ट सर्टिफिकेटचा नंबर या ठिकाणी पा टाकायचा आहे. त्यानंतर खाली या ठिकाणी तुमच्याकडे जात किंवा जमात वैधता प्रमाणपत्राची स्थिती निवडा. म्हणजे तुमच्याकडे पा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का. तर या ठिकाणी पा अव्हेलेबल ॲप्लाईड बट नॉट रिसिव्ह्ड तर तुमच्यासाठी जो ऑप्शन लागू पडेल तर तो तुम्ही या ठिकाणी निवडायचा आहे. आता माझ्याकडे आहे म्हणून मी या ठिकाणी अव्हेलेबल हा ऑप्शन निवडतो. त्यानंतर पा या ठिकाणी तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट 31 मार्च 2022 आहे का. तर या ठिकाणी अव्हेलेबल असेल तर अव्हेलेबल, नसेल तर ॲप्लाईड बट नॉट रिसिव्ह्ड, तुमच्याकडे नसेल तर पण नॉट ॲप्लाईड यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पा या ठिकाणी आपण दिव्यांग व्यक्ती आहात का. तर या ठिकाणी पा दिव्यांग म्हणजे अपंग आहात का, असाल तर यस, नसाल तर या ठिकाणी नो वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पा मायनॉरिटी डिटेल्स, या ठिकाणी तुम्ही अल्पसंख्याक आहात का, असाल तर यस, नसाल तर या ठिकाणी नो वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पा खाली या ठिकाणी आता एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता निवडायची आहे. सिलेक्ट एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे पा ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. जर तुमचं पा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पा पोस्ट ग्रॅज्युएशन यावरती क्लिक करायचं आहे. ग्रॅज्युएशन असेल तर पा ग्रॅज्युएशन यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी पा काही महत्त्वाच्या सूचना आहेत की जर तुम्ही पा कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे असं नोंदवलेलं असेल तर तुम्हाला पा सेंट्रल ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट पा अपलोड करावं लागेल. त्याप्रमाणे तुमच्याकडे जे नॉन क्रिमिनल आहे ते सुद्धा अपलोड करावं लागेल. त्यानंतर पा कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा पा तुम्हाला अपलोड करावी लागेल. त्याच्यामुळे पा तुमच्याकडे असेल तरच या ठिकाणी तुम्ही अव्हेलेबल हा पर्याय निवडा. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे असं नोंदवलं तर तुम्हाला ते सर्टिफिकेट पा अपलोड करावं लागणार आहे. आत्ता नाही, परंतु ज्यावेळेस सेंट्रल ॲडमिशनची पा प्रोसेस सुरू होणार आहे त्यावेळेस तुम्हाला ते अपलोड करावं लागेल. तर आता या ठिकाणी आपण अशा प्रकारे जी काही आपल्याकडे माहिती आहे तर ती माहिती आपण या ठिकाणी पण नोंदवल्यानंतर आपण या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसिड यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आपण जी माहिती पा भरलेली आहे तर ती सर्व माहिती पा या ठिकाणी सेव्ह होणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला पा जी काही क्वालिफिकेशनची माहिती आहे ती या ठिकाणी फिलअप करायची आहे. आपल्याला ते क्वालिफिकेशन ॲड करायचं आहे. यासाठी पहिली आपल्याला SSC माहिती पा ॲड करावी लागेल. तर यासाठी आपण या ठिकाणी ॲड क्वालिफिकेशन यावरती पा क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पहिलीच SSC माहिती आलेली आहे. आपण ॲड क्वालिफिकेशन यावरती पा क्लिक करूया. ॲड क्वालिफिकेशन यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बोर्ड पा महाराष्ट्र हे स्टेट येणार आहे. त्यानंतर पा बोर्ड नेम येणार आहे, महाराष्ट्रामध्ये पा महाराष्ट्र स्टेट बोर्ड येणार आहे. त्यानंतर पा खाली या ठिकाणी जर तुम्ही ऑदर बोर्ड असेल तर तुम्ही या ठिकाणी ऑदर हा ऑप्शन निवडू शकता. त्यानंतर पा या ठिकाणी तुम्हाला 10वीमध्ये किती मार्क्स मिळाले तर ते या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे पा टाकायचे आहे. पा अशा प्रकारे या ठिकाणी 10वीची जी काही सगळी माहिती आहे, तुमचे मार्क्स कितीपैकी तुम्हाला मार्क्स मिळाले,
त्यानंतर पहा सीट नंबर, ग्रेड आणि क्लास। तर ही सगळी माहिती या ठिकाणी व्यवस्थित पहा मार्कशीटवरती पाहून भरायची आहे। पासिंग मंथ तुमचं कोणतं आहे तर तो पासिंग मंथ या ठिकाणी आपण निवडायचा आहे। त्यानंतर पहा खाली या ठिकाणी जे इयर आहे, तुम्ही कोणत्या इयरमध्ये तुमची दहावी उत्तीर्ण केली आहे तर ते इयर या ठिकाणी तुम्हाला पहा निवडावं लागेल। तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की पहा पासिंगचं वर्ष आणि पहा पासिंगचा महिना तर तुमच्या सर्टिफिकेटवरती असेल तर तो या ठिकाणी तुम्ही टाकायचा आहे। माहिती पहा या ठिकाणी आपण सेव्ह करायची आहे। या ठिकाणी आपली दहावीची माहिती पहा ॲड होणार आहे। तर पहा या ठिकाणी दहावीची माहिती ॲड झालेली आहे। जर तुमची माहिती या ठिकाणी आली नाही तर पहा या ठिकाणी रिफ्रेश पेज करा, त्याच्यामुळे तुमच्या ठिकाणी पहा माहिती खाली दिसेल। तर पहा SSC बोर्ड दिसेल, पहा पर्सेंटेज क्लास आणि या ठिकाणी तुमचं पासिंग मंथ इयर दिसेल। तर आता या ठिकाणी आपल्याला याच प्रकारे 12वीची माहिती ॲड करायची आहे। तर पहा 12वीची माहिती ॲड करण्यासाठी पहा ॲड क्वालिफिकेशन आणि आपण सगळी माहिती या ठिकाणी 10वीच्या माहितीप्रमाणे पहा भरून घेऊया। तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी आपण 12वीची जी माहिती आहे ती या ठिकाणी आपण भरायची आहे आणि त्यानंतर आपण ही माहिती पहा सेव्ह करायची आहे। तर पहा सेव्ह केल्यानंतर पहा खाली या ठिकाणी तुम्हाला 12वीची माहिती ॲड झालेली दिसेल। जर तुम्हाला या ठिकाणी वाटलं की पहा आपली माहिती चुकलेली आहे तर या ठिकाणी माहिती ॲड करण्यासाठी किंवा एडिट करण्यासाठी आपण या ठिकाणी हा जो काही पेन आहे यावरती आपण क्लिक करायचं आहे तर तुमची माहिती या ठिकाणी तुम्हाला एडिट करण्यासाठी ओपन होईल। तर त्या ठिकाणी तुम्ही माहिती बदलू शकता। आता या ठिकाणी आपल्याला पहा ग्रॅज्युएशनची माहिती फिलअप करायची आहे तर ॲड क्वालिफिकेशन यावरती क्लिक करायचं आहे आणि परत आपण सगळी माहिती या ठिकाणी फिलअप करायची आहे। तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी ग्रॅज्युएशनची माहिती पहा भरायची आहे। ग्रॅज्युएशनमध्ये तुमचा जो विषय असेल, स्पेशल विषय असेल तर तो या ठिकाणी निवडायचा आहे आणि त्यानंतर आपण सेव्ह याच्यावरती क्लिक करायचं आहे। सेव्हवरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा BA ची माहिती या ठिकाणी ॲड होईल। तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी आपण क्वालिफिकेशनची माहिती आहे पहा 10वी ते ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन तर यापर्यंत तुम्ही या ठिकाणी पहा व्यवस्थित फिलअप करायची आहे आणि आपण या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे। सेव्ह अँड नेक्स्ट यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पहा पुढे काही पहा प्रश्न विचारले आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर इंग्लिश मीडियम कॉलेज ऑफ एज्युकेशन, म्हणजे तुम्हाला जर इंग्लिश मीडियमसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा इंग्लिश मीडियमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर येस यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल। जर नसेल, जर तुम्हाला मराठी माध्यमातून BEd करायचं असेल तर या ठिकाणी नो यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पहा खाली या ठिकाणी प्रश्न आहे की तुम्हाला स्पेशल एज्युकेशनसाठी म्हणजे स्पेशल BEd साठी ॲडमिशन घ्यायचं आहे का, स्पेशल कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे का, घ्यायचं असेल तर येस, नसेल तर या ठिकाणी नोवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पहा खाली या ठिकाणी सिलेक्ट एक्झामिनेशन सेंटर, तर पहा एक्झामिनेशन सेंटर प्रेफरन्स तुम्हाला निवडायचे आहेत। या ठिकाणी प्रेफरन्स 1, 2, 3 प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत। या ठिकाणी तुम्हाला जे जवळचं सेंटर असेल तर ते सेंटर तुम्ही या ठिकाणी सुरुवातीला टाकायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला 3 सेंटर पण निवडता येतील। त्यानंतर आपण या ठिकाणी दुसरं सेंटर निवडायचं आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण एक्झामिनेशनबद्दलची माहिती या ठिकाणी पण व्यवस्थित भरायची आहे, सेंटर व्यवस्थित निवडायचे आहेत आणि त्यानंतर आपण सेव्ह अँड प्रोसिड यावरती क्लिक करायचं आहे। आपली ही माहिती या ठिकाणी आपण सेव्ह करायची आहे। तर आता या ठिकाणी ही माहिती सेव्ह झाल्यानंतर आपला ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी पण जवळजवळ पूर्ण होत आलेला आहे आणि त्यानंतर आपल्या ठिकाणी आपला फोटो आणि सही या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करायचा आहे। आता या ठिकाणी काही महत्त्वाची सूचना आहेत, आपल्याला जो फोटो आणि सही तर यांची जी इमेज आहे ती अपलोड करण्यासाठी JPG किंवा JPEG आणि किंवा PNG फॉर्मॅटमध्येच पण अपलोड करायची आहे। या ठिकाणी फोटो आणि सही या ठिकाणी पण चांगल्या क्वालिटीची असली पाहिजे, म्हणजे पण चांगल्या प्रकारे स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करायची आहे। तर आपल्या या ठिकाणी पण फोटो आणि सही अपलोड करण्यासाठी पण टाईप निवडायचा आहे। यासाठी सिलेक्ट टाईप यावरती क्लिक करायचं आहे। सुरुवातीला आपण या ठिकाणी जो काही फोटोग्राफ आहे तो पण अपलोड करूया। या ठिकाणी फोटोग्राफ निवडायचा आहे। तर आता या ठिकाणी आपल्याला पण फोटो अपलोड करण्यासाठी फोटो निवडण्यासाठी पण फोल्डर निवडायचा आहे। यासाठी आपण या ठिकाणी ओपन ही जी काही फाईल आहे तर यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण ज्या फोल्डरमध्ये आपला फोटो ठेवला असेल तर ते फोल्डर आपण या ठिकाणी पाहायचा आहे आणि त्यामधून आपला फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे। तर आपण आपल्या फोल्डरमध्ये जाऊन त्या ठिकाणी आपल्याला आपला फोटो या ठिकाणी निवडायचा आहे। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो दिसेल। तर या ठिकाणी फोटो आल्यानंतर आपण या ठिकाणी अपलोड यावरती पण क्लिक करायचं आहे। अपलोडवरती आपण पहा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा आपला जो फोटो आहे तो या ठिकाणी पहा अपलोड होईल। आता या ठिकाणी आपल्याला जी आपली साईन आहे ती पहा अपलोड करायची आहे। यासाठी आपण या ठिकाणी टाईप निवडायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी पहा सिग्नेचर यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पहा ओपन यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्या फोल्डरमध्ये आपण ज्या ठिकाणी आपली सही आणि फोटो आपण सेव्ह करून ठेवला आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन या ठिकाणी आपली सही निवडायची आहे। आता या ठिकाणी आपली पहा सही निवडल्यानंतर पहा या ठिकाणी जर तुम्हाला वाटलं की पहा क्रॉप करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पहा क्रॉप या ऑप्शनचा यूज करून पहा तुम्ही सही तुमची क्रॉप करू शकता
किंवा जर तुम्हाला गरज नसेल तर या ठिकाणी तुम्ही अपलोड यावरती पा क्लिक करायचं आहे. या ठिकाणी अपलोडवरती पा क्लिक केलं की या ठिकाणी तुमची सही पा अपलोड झालेली दिसेल. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुमचा फोटो आणि सही या ठिकाणी पा अपलोड करायची आहे. या ठिकाणी पा फोटो आणि सही पा आधी स्कॅन करून ठेवायची आहे. यासाठी तुम्ही मोबाईलमध्ये वेगवेगळे पा स्कॅन करणारे जे ॲप्लिकेशन आहेत किंवा क्रॉप करणारे ॲप्लिकेशन आहेत ते यूज करून तुम्ही फोटो आणि सही पा व्यवस्थित क्रॉप करून किंवा त्या ठिकाणी पा स्कॅन करून ठेवायचे आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी पा फोटो आणि सही या ठिकाणी आपण अपलोड केल्यानंतर पा सेव्ह अँड प्रोसिड यावरती क्लिक करायचं आहे. तर पा फोटो आणि सही आपण अपलोड केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पा एक प्रूफ ऑफ आयडेंटिटी अपलोड करायचा आहे. म्हणजे तुमच्याकडे पा पॅन कार्ड आधार कार्ड यापैकी तुम्हाला जे अपलोड करायचं असेल तर ते तुम्ही या ठिकाणी अपलोड करायचं आहे. अपलोड करण्यासाठी आपण सिलेक्ट डॉक्युमेंट यावरती पा क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पा पॅन कार्ड इंडियन पासपोर्ट परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स वोटर कार्ड बँक पासबुक विथ फोटोग्राफ आधार कार्ड तर यापैकी तुम्ही कोणतंही एक फोटो आय डी या ठिकाणी पा अपलोड करू शकता. आता पा मी या ठिकाणी पॅन कार्ड पा अपलोड करत आहे. यासाठी पा पॅन कार्ड निवडायचं आहे. त्यानंतर पा या ठिकाणी आपल्याला पॅन कार्ड अपलोड करायचं आहे. अपलोड करण्यासाठी आपण या ठिकाणी पा अपलोड जो काही बाण दिसत आहे यावरती पा क्लिक करायचं आहे. यावरती आपण पा क्लिक केल्यानंतर पा या ठिकाणी ओपन तर ओपनवरती पा क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पा परत फाईल्समध्ये जायचं आहे. तर पा या ठिकाणी हे जे आयडेंटिटी कार्ड आहेत हे सुद्धा या ठिकाणी तुम्ही PNG किंवा JPG फॉर्मॅटमध्येच पा सेव्ह करून ठेवायचे आहेत. या ठिकाणी पॅन कार्ड पा मी या ठिकाणी निवडलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला क्रॉप करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी क्रॉप करू शकता. या ठिकाणी व्यवस्थित असेल तर डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी अपलोड यावरती क्लिक करायचं आहे आणि अपलोड यावरती पा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट्स पा या ठिकाणी अपलोड झालेलं दिसेल. या ठिकाणी तुम्ही पा व्ह्यूवरती पा क्लिक करून तुम्हाला जर तुमचं पॅन कार्ड व्यवस्थित आहे का हे पाहायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी पा पॅन कार्ड अपलोड झालेलं आहे. या क्रॉसवरती पा क्लिक करून तुम्ही ते घालवायचं आहे. जर तुम्हाला वाटलं की हे चुकीचं अपलोड झालेलं आहे तर यासाठी तुम्ही पा डिलीट या बटनचा यूज करून तुम्ही हे डिलीट करू शकता आणि परत दुसरं तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित अपलोड करू शकता. तर या ठिकाणी आयडी प्रूफ अपलोड झाल्यानंतर आपण सेव्ह अँड प्रोसिड यावरती क्लिक करायचं आहे. तर पा सेव्ह अँड प्रोसिड यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही जो काही भरलेला ॲप्लिकेशन फॉर्म आहे तर त्याचे पा प्रिव्ह्यू तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. या ठिकाणी तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये तुम्ही जी काही माहिती पा भरलेली आहे तर ती माहिती या ठिकाणी पा व्यवस्थित वाचायचं आहे. ज्याच्यामध्ये तुमचं नाव असेल, त्यानंतर आईचं नाव, वडिलांचं नाव, त्यानंतर तुमचं जेंडर, त्यानंतर तुमची मदर टंग मातृभाषा, डेट ऑफ बर्थ असेल, त्यानंतर पत्ता असेल, मोबाईल नंबर, या ठिकाणी ईमेल आयडी, त्यानंतर तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस, त्यानंतर तुमची कॅटेगरी, त्यानंतर या ठिकाणी तुमची इतर जी काय पण माहिती आहे क्वालिफिकेशन, तर ही सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी या फॉर्ममध्ये पा पाहायला मिळेल. तर ही माहिती तुम्ही या ठिकाणी पा व्यवस्थित पा वाचायची आहे. या ठिकाणी जर काही तुम्हाला शंका असेल, दुरुस्ती करायची असेल तर या ठिकाणी तुम्ही आत्ताच पा दुरुस्ती करू शकता. दुरुस्ती करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी जे काय पेनचं चित्र आहे यावर तुम्ही क्लिक करून तुम्हाला ज्या ठिकाणी दुरुस्ती करायची असेल तर ती दुरुस्ती तुम्ही या ठिकाणी पा करू शकता. तर पा यासाठी या ठिकाणी ही जी काही माहिती आहे तर ती व्यवस्थित पा काळजीपूर्वक वाचायची आहे. कारण एकदा का तुम्ही माहिती ही सेव्ह केली, कन्फर्म केली की परत तुम्हाला या माहितीमध्ये पा बदल करता येणार नाहीत. त्याच्यामुळे तुमची सगळी माहिती तुम्ही व्यवस्थित पा पाहूनच या ठिकाणी पा कन्फर्म करायचं आहे. या ठिकाणी आपण जे काही डॉक्युमेंट आहे ते पॅन कार्ड अपलोड केलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला पा सेव्हवरची स्टेप पूर्ण करायची आहे आणि ती म्हणजे पा पेमेंटची. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही जोपर्यंत पा पेमेंट करत नाही तोपर्यंत तुम्हाला या फॉर्ममध्ये पा कधीही बदल करता येणार आहेत. त्याच्यामुळे पा तुम्ही या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की बा पेमेंट करण्याची घाई करायची नाही. तुम्ही आज या ठिकाणी जो काय अर्ज आहे तो पा भरून ठेवा. त्यानंतर पा व्यवस्थित एकदा अर्ज चेक करा आणि त्यानंतरच तुम्हाला खात्री पटली की तुम्ही या ठिकाणी प्रोसीड फॉर पेमेंट यावरती पा क्लिक करून तुम्ही पा पेमेंटची प्रोसेस पूर्ण करायची आहे. तर पा पेमेंटची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी प्रोसीड फॉर पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पा या ठिकाणी आर यू श्युअर टू प्रोसीड फॉर पेमेंट तर यावरती पा क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही एकदा येस केलं की तुम्हाला यामध्ये पा कोणत्या प्रकारचा पा बदल करता येणार नाही. त्याच्यामुळे पा या ठिकाणी सगळी खात्री करून तुम्ही पा पेमेंट करायचं आहे. पा पेमेंट करून तुम्ही या ठिकाणी तुमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची पा प्रिंट काढून ठेवायची आहे. पा पेमेंट केले की या ठिकाणी ॲप्लिकेशनची प्रोसेस आहे त्या ठिकाणी तुमची पा पूर्ण होणार आहे. तर पा अशा प्रकारे आपण यावेळीच्या माध्यमातून पा BEd प्रोसेस 2021-23 या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पा पाहिली आहे. तर पा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर पा भेटूया पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत